जो सन्मान आपण अतिशय प्रेमाने आत्मीयतेने रवींद्र धंगेकर यांचा केलेला आहे, त्यांच्या आमदारकीच्या नवनिर्वाचित उपलब्धीस्तव, मी विनंती करतो रवींद्र भाऊंना की त्यांनी त्यांच्या सत्काराचं हे उत्तर मनोगतातनं मांडावं. मी सन्माननीय आमदार रवींद्र धंगेकर यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. अखिल महोत्सवा उत्सव मंडळी ट्रस्ट पुणे, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पद्मश्री गिरीजी प्रभुणे सर, तुषारजी तुपे ज्यांचं 12 खडीत पहिलं नाव आहे अ, ते आमचे गुरुवर्य अला देशमुख सर, सन्माननीय तेजस्वी राजपूत, उमा बोंडस, सौरभ आंबराळे, निलेश चव्हाण, रितेश मोरे आणि विश्वस्त म्हणून माझे सहकारी मित्र राहुल सूर्यवंशी, निवृत्ती विजय जाधव आणि त्यांचा सर्व परिवार आणि माझ्या छोट्या बंधू आणि भगिनींनो, तसं बघितलं तर अखिल महोत्सवा उत्सव त्वच्या कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच येतो आहे आणि हे सगळे माझे नेहमीचे सहकारी आहेत आणि अत्यंत चांगलं काम ते गेली कित्येक वर्ष करतात. बचत गटाचा कार्यक्रम असेल आणि समाजामध्ये जी लोक जी ज्या लोकांपर्यंत कोण पोचत नाही आणि ज्यांना समाजाला गरज आहे अशा लोकांपर्यंत पोचणारी सगळी अखिल महोत्सवा उत्सव ट्रस्टचे कार्य आपण मी कित्येक वर्ष बघतो आहे. आज त्यांनी 51,000 रुपयाची मदत गरजवंत विद्यार्थ्यांना केली आणि हे काम करत असताना समाजामध्ये नोंद घेतली जाते. सर, प्रत्येक माणूस समाजात काम करताना समाज त्याची नोंद घेतो, त्याचं उदाहरण मी आणि ही माझे सहकारी मित्र राहुल असल, विजय असल आणि एक चांगलं सामाजिक काम त्यांनी मंडळ परिसरापासून सुरुवात केली. एक छोटेसे देवस्थानमधनं उत्सव चालू केला आणि तो आज वटवृक्ष पुण्यामध्ये त्यांनी उभा केला आहे. आज मंडळी मंडळाचं नाव घेतल्यानंतर लगेच महोत्सवा उत्सव समितीचं नाव लगेच लोकांच्या लक्षात येतं आणि अत्यंत चांगली पार्श्वभूमी असलेल्या गणपती मंडळाच्या जवळ हा महोत्सवा उत्सव चालू केलेला आहे आणि कुठलं तरी एक परमेश्वराची शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली. ही दोन्ही कार्यकर्ते सर्वसामान्य कुटुंबातले, ते काय मोठे नाहीत आणि एक सर्वसामान्य कुटुंबामधला कार्यकर्ता आज समाजासाठी काहीतरी करतो आहे ह्याचा जास्त अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आज ज्या निवडणुका आपण बघितल्या आहेत पण हा कार्यकर्त्याचा विजय झालेला आहे. धनशक्ती आणि जनशक्ती बघितली तर जनशक्ती ज्याच्या मागे असेल तो या जगामध्ये पुढे जात असतो हे आपण जगाचं उदाहरण बघितलं आहे. हे पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे शहर आहे, हे जिजामातेंचं पुणे शहर आहे आणि ह्या ठिकाणी जी मूर्तमेढ रोवली स्वराज्याची इकडनंच रोवली गेली आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण सगळेजणं काम करतो आहे आणि हे काम करत असताना त्यांना साजे त्यांना जे अभिप्रेत असलेलं आहे त्यांना जे काय पाहिजे सर्वसामान्य समाजापुढे जाण्याचा हा उपक्रम त्यांनी कित्येक वर्ष केला मी मनापासून धन्यवाद देतो. माझा आवाज बसलेला आहे आणि सगळं जरा माझं सिस्टीम जरा बरी दिसत नाही तरी मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आता ह्याच्या पुढं तुम्ही नाही बोलवलं तरी दरवर्षी मी येत जाईन कारण हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. हे कार्यकर्ते ते माझ्या परिवारातले आहेत, माझ्या घरातले आहेत आणि मी आज माझी जबाबदारी म्हणून त्यांनी जे मला काय काम सांगतील ते काम इमान इतबर आहे, 100% सेवा मी करणे एवढं आज आश्वासन देतो. या ठिकाणी मला त्यांनी बोलवलं आहेत, मी मनापासून त्यांचा आभार आहे. माझे सर्व इथं बदलत राहिले देशमुख यांचं मला मार्गदर्शन असतं आणि धन्यवाद.